माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसतर्फे कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरुण कुमार शर्मा यांच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, माजी आमदार प्रकाश एलगुलवार यांच्या हस्ते, तर नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, समाजसेवक मैनुद्दीन शेख, माजी नगरसेवक साहेबण्णा करगुळे, सिद्राम अट्टेलूर, युवक जिल्हाध्यक्ष सुदीप चाकोते, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, युवक अध्यक्ष सैफन शेख, कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. यावेळी पारंपरिक मातीतील खेळाची आवड ही मॅटवरील स्पर्धेमध्ये रूपांतरित होत चाललेली आहे. कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनानंतर रसिकांनी स्पर्धेचा आनंद घेतला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी आणि माजी आमदार प्रकाश एलगुलवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ही स्पर्धा आयोजनामागील मुख्य उद्देश आयोजक तथा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी विशद केला. माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात प्रथमच मॅटवरील कबड्डी स्पर्धा घेण्यात आला असून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने अंबाजामी तरुण मंडळ बाबागुरु व आमचे मार्गदर्शक अरुण शर्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कबड्डी स्पर्धा घेण्यात आला आहे. याचा मागचा हेतू म्हणजे सोलापूर हा कबड्डीसाठी माहेरघर असून कबड्डीचे खेळाडू राष्ट्रीय खेळाडू झाले. आज ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू जात आहेत सोलापूरचे कित्येक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला गेले. यावेळी संतोष अट्टेलूर, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, साई करगुळे, गणेश गायकवाड, भगवान करगुळे, अंजन जंगम, शशी उपाध्ये आदी उपस्थित होते.